नमस्कार, देवधर क्लासेस पुणेज एज्युकेशन मार्क या वेब सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, जेईई मेन्स किंवा नीट या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असो किंवा सीईटी ही स्टेट लेवलची एक्झाम असो, या तिन्ही एक्झामसाठी एक अतिशय महत्त्वाचा की सब्जेक्ट तो म्हणजे फिजिक्स. आज फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी, या तिन्ही एक्झामसाठी आपण प्रिपरेशन कसं केलं पाहिजे या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत देवधर क्लासेसचे श्रीयुत प्रसाद कळसकर सर. नमस्कार, मी प्रसाद कळसकर. गेली 18 वर्षे 11वी 12वी सायन्सच्या क्लासेसच्या फील्ड्समध्ये मी कार्यरत आहे. मी फिजिक्स हा सब्जेक्ट शिकवतो आणि त्या संदर्भातच आपल्याशी आज काही बोलणार आहे. आजच्या घडीला आपण जर सीईटी आणि जेईई या एंट्रन्स एक्झाम्सची तयारी करणार असू किंवा नीटची तयारी करणार असू तर त्यासाठी काय करायला हवं, ह्यामध्ये मी काही गोष्टी ॲज्युम करतो आहे, मी काही गोष्टी गृहीत धरतो आहे की तुम्ही तुमचं टेक्स्टबुक, HSCचं टेक्स्टबुक आणि NCERTची टेक्स्टबुक ही थरली प्रिपेअर केलेली आहेत, यामधले प्रॉब्लेम्स वगैरे तुम्ही सॉल्व केले आहेत. असं जर असेल तर इथून पुढे तुम्ही पर्टिक्युलरली काही युनिट्स जास्त त्यांच्यावर फोकस करणं गरजेचं आहे, ते म्हणजे मेकॅनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, वेव्ज आणि थर्मोडायनॅमिक्स. मॉडर्न फिजिक्समधला काही पार्ट हा आत्ता तुमचा झाला नाही असं मी गृहीत धरतो आहे. ऑप्टिक्समध्येही याचं कारणही असं आहे, HSCमधून जो मुलगा CET किंवा JEE देतो आहे त्या मुलाचा थर्मोडायनॅमिक्समधला काही पार्ट किंवा ऑप्टिक्समधला काही पार्ट हा सिलॅबसमध्ये कव्हर होत नाही. मग आता आज तुम्ही या परीक्षांची तयारी कशी करणार आहात, तर सर्वप्रथम तुम्ही 11वी 12वी HSC 11वी 12वी NCERT टेक्स्टबुक्स स्टडी केली आहेत आणि त्यानंतर तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा अभ्यास करणार आहात. प्रत्येक युनिट, प्रत्येक चॅप्टरचे स्वतःहून तुम्ही किती प्रॉब्लेम सॉल्व करताय, तुमच्या क्लासमध्ये तुम्ही वर्गामध्ये ते सॉल्व केलेले असतीलच, पण स्वतःहून ते किती सॉल्व करताय आणि हे सॉल्व करणं गरजेचं आहे, हे प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. हे प्रॉब्लेम्स वाचायचे नाहीत, वाचताना तुम्हाला कुठल्याही शंका येणार नाही आहेत, पण एखादा प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून सॉल्व करायला जाणार आहात त्यावेळेस स्टेप टू स्टेप आपण कसा प्रवास करतो आहोत हा प्रश्न नक्कीच पडतो. मी हे एक्सप्रेशन लिहिलं आहे किंवा मी हा फॉर्म्युला यूज करतो आहे, मी ही स्टेप का घेतो आहे ह्याचं कारण जर मला कळत असेल आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करताना समजणार आहे, प्रॉब्लेम्स वाचताना हे समजणार नाही, मग यासाठी तुम्ही आर्यंत, सेनगेज, MTG, मार्वल यासारख्या कुठल्याही प्रकाशनाची पुस्तकं वापरत असाल, प्रत्येक चॅप्टरचे 50-60 MCQs तुम्ही स्वतः सॉल्व करणं गरजेचं आहे. CET किंवा JEE एक्झाम येईपर्यंत दर आठवड्याला त्या एक्झामचा पॅटर्न असणारा कमीत कमी एक, जास्तीत जास्त 3 झाले तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी एक पेपर दर आठवड्याला तुम्ही सॉल्व करायला हवा. ही जी काही युनिट्स आपण ज्यांचा मगाशी उल्लेख केला आहे, पर्टिक्युलरली मेकॅनिक्स, मेकॅनिक्सचा बराच पार्ट तुमचा 11वीमध्ये कव्हर होणार आहे, म्हणजे साधारण 1.5 वर्षापूर्वी तुम्ही तो केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला आज काय आठवतं आहे हा पहिला प्रश्न आहे. मेकॅनिक्सच्या त्या युनिटची म्हणजे पर्टिक्युलरली लॉज ऑफ मोशन आहे, मोशन इन अ प्लेन असेल, कायनेमॅटिक्स, वर्क पॉवर एनर्जी, ह्या सगळ्या युनिटची सुट्टीमध्ये पहिल्यांदा उजळणी होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं. मेकॅनिक्समधल्या रोटेशनल मोशन असेल, ग्रॅव्हिटेशन, ऑसिलेटरी मोशन किंवा सर्क्युलर मोशन, या गोष्टी 12वीमध्ये स्टडी करत असल्यामुळे आपण थोडंफार या युनिट्सच्या टचमध्ये आहोत, पण जी युनिट्स कुठल्याही, मग ते मेकॅनिक्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असेल किंवा ऑप्टिक्स आहे, जी युनिट्स 11वीमध्ये झाली आहेत त्यांची विशेषत्वाने जास्त तयारी आपल्याला करावी लागणार आहे, कारण या वर्षामध्ये त्या युनिट्सचा आपण अजिबात अभ्यास केलेला नाही. एकदा तशी युनिट्स तुम्ही पिन पॉईंट केलीत, त्यांचा अभ्यास केलात, मग 12वीमध्ये तुम्ही जे काही युनिट्स स्टडी केलेली आहेत, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं एक्झाम्पल घेतलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, कॅपॅसिटर्स या गोष्टी तुम्ही 12वीत स्टडी केल्यात, पण बेसिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स तुम्ही 11वीत स्टडी केले, त्यामुळे बेसिक्सची एकदा रिव्हिजन केलीत मग कॅपॅसिटर्स हे युनिट किंवा मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार तरी आत्ता आठवत आहेत. ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आणि दर आठवड्याला कमीत कमी एक
ते तीन पेपर सॉल्व करणं ह्या गोष्टी मला वाटतं आजच्या घडीला आपण या सब्जेक्टच्या तयारीसाठी करू शकतो. यापुढे जाऊन नवीन युनिट्स कुठले आम्ही स्टडी करावीत का, जसं की थर्मोडायनॅमिक्स जर आपण घेतलं तर थर्मोडायनॅमिक्सचा काही पार्ट हा तुमचा 11वीतही होत नाही एच एस सीमध्ये आणि 12वीतही होत नाही, तो पार्ट लवकरात लवकर आत्ता शिकून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येतील. ऑप्टिक्स हे युनिट बऱ्याच लोकांना सोपं वाटतं, त्याचीही मग विशेषत्वाने काळजी घ्या. मॉडर्न फिजिक्सचा काही पार्ट म्हणजे न्यूक्लिया असेल, ॲटम्स, न्यूक्लिया हा पार्ट तुम्ही 11वीत केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला आहे, 12वीमध्येही झाला आहे, त्यामुळे त्या पार्टशी जवळजवळ प्रत्येकजण बऱ्यापैकी परिचित आहेच. पण मॉडर्न फिजिक्समध्ये यावर्षी नव्याने जे काही आलेले युनिट्स आहेत म्हणजे सेमीकंडक्टर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, यांचा आपल्याला विशेषत्वाने जास्त अभ्यास करावा लागेल, यांच्या एम सी क्यूची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावी लागणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक युनिट आज स्टडी करता आहात, मग ते सी ई टीसाठी असेल, जे ई साठी असेल, ते युनिट तुम्ही कमीत कमी 15 दिवसां परत एकदा रिवाईज करणं गरजेचं आहे. ही रिव्हिजनची जी फ्रिक्वेन्सी आहे ही जर आपण मेंटेन करू शकलो तर एक्झामच्या दृष्टीने आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्ही आज ते युनिट प्रिपेअर केलं आहे आणि एकदम एक्झामच्या आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी तुम्ही स्टडी करणार आहात, याला काही अर्थ राहत नाही. ही युनिट्स तुम्ही परत परत स्टडी करणं म्हणजे त्या रिव्हिजनची फ्रिक्वेन्सी वाढवणं हे फार गरजेचं आहे. दरवर्षीच्या मानाने यावर्षी सी ई टीच्या एक्झाम्स लवकर आलेल्या आहेत. मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्याल आणि सी ई टी आणि जे ई यांची तयारी या प्रकारे तुम्ही कराल असा मला विश्वास वाटतो आहे. जाण्यापूर्वी सगळ्यांना या एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.